जेव्हा इथे आलो तेव्हा खरंच आम्ही चुम्मेश्वरी परफॉर्मन्स एकंदरीत असं वाटतं की तुम्हाला पैसे दिले गेलेत चांगलं बोलण्यासाठी. मंडळी नमस्कार. तुम्हाला इथे माझ्या पाठीमागे आपला हा जो पॉन्ड हाऊसचा परिसर आहे तो अजून सुंदर झालेला दिसतोय. तुम्हाला इकडे हा जो तर हा जो सगळा सकाळपासून आपल्या इकडे एक छानसा ग्रुप आलेला आहे. तर मंडळी नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय सगळं, कसं काय चाललंय तुमचं दिवस सगळ्यांचा? मस्त, खूप छान गेला दिवस. छान. खरं तर काल आलोय आम्ही इथे आणि तुमचा परिसर आणि एकंदरच ऍम्बियन्स आणि सगळं इतकं आवडलं आम्हाला की मग आम्ही ठरवलं स्टे आमचा एक्सटेंड करायचा. ओके. आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला पॉन्ड हाऊस दिलं राहायला. वी एन्जॉयड अ लॉट. खूप फोटो काढले. खूप ऍक्च्युली आम्ही धमाल केली. अतिशय मसाजचा एक्सपिरियन्स सुद्धा अतिशय आउट ऑफ द वर्ल्ड होता. फूड वॉज एक्सलंट. ऍम्बियन्स खूप छान आहे. स्टाफ तुमचा खूप छान आहे. सो अगदी अगदी म्हणजे स्टाफसाठी 100% एंगेजिंग आहे. सगळ्यांना म्हणजे असं अरे कुठे आलं रिसॉर्टमध्ये जरा असं वाटत नाही. मॉर्निंग टू इव्हनिंग म्हणजे आपल्याला फुल गावाला आम्हाला इतका वेळ होता. आम्हाला स्वतःला काढायला मिळाले. अरे इथे जायचं, तिथे जायचं, हे करायचं, ते करायचं, ते रात्री तर आम्हाला असं ठेवतोय आणि तिथे डान्स आहे. मग तिथे आम्ही गेलो. आम्हाला 12 वाजता असं आता काही मला समजले. एन्जॉय केला. एकंदरीत असं वाटतं की तुम्हाला पैसे दिले गेलेत चांगलं बोलण्यासाठी. मार्केटिंगचा व्हिडिओ, सुंदर मुली आणि मार्केटिंगचा व्हिडिओ असं सांग. बरं, एनिवे, सो मला एक सांगा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटतं वगैरे, तुमचा ग्रुप कोणता एकदम असा छान? आम्ही वर्गमैत्रिणी आहोत. 1993 ची बॅच आमची अनुयोग विद्यालय खार. तुम्हाला 2015 पास आउट झाले असं म्हणायचंय का? असं तुम्हाला म्हणायचंय? 2015 पास आउट झालेले आहे. 1993 पास आउट झालोय आम्ही. आणि ऑब्व्हियसली आता सगळ्याजणी स्कॅटर्ड आहेत ऑल ओव्हर मुंबई, समवेअर इन पुणे अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड. पण आम्ही वेळ काढतो एकमेकींसाठी आणि भेटतो एकमेकींना, वेळ घालवतो. आणि यावेळेस आम्ही इथे यायचं डिसिजन घेतला. अँड वी रिली पहिल्यांदाच येत आहे तुम्ही? आम्ही ऍज अ ग्रुप पहिल्यांदा आलो. मी आधी येऊन गेले. ओके. तुम्ही अगोदर तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि मग ते सगळ्यांनी ठरवलं. आणि पण तिथे सरप्राईज सांगितलं की आतमध्ये काय काय आहे. आम्हाला रात्री फक्त तिथे सांगितलं की स्विमिंग आहे, तिथे नदी आहे, सर्वात मोठी बेस्ट नदी. कारण आम्ही पोहण्याचा रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूल मध्ये आम्ही कधीही जात नाही. कारण की तो एक्सपिरियन्स चांगला नसतो रिसॉर्ट मध्ये. पण इथे मी त्यांना सांगितलं इथे नदी आहे आणि वाहतं पाणी आहे. सो इट इज नॅचरल. आणि मशीनवर बसण्यावर हे सगळं जे एक्सपिरियन्स म्हणजे हे रिसॉर्ट नाहीये, हे कृषी पर्यटन केंद्र आहे आणि हे सगळे ग्रामीण एक्सपिरियन्सेस आहेत जे आपल्याला म्हणजे मशीवर बसणं हा एक जनरल एक्सपिरियन्स आहे सर्वसामान्य आपल्या सगळ्या ग्रामीण माणसांना. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ग्रेट, थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळे इकडे आलात आणि सगुणाबागेचं सौंदर्य तुम्ही वाढवलं. तुमच्यामुळे आम्हाला अपॉर्च्युनिटी एन्जॉय करायची. तुमच्या ह्याच्यात मला वाटतं कोणी असं स्टेज शो करणारे पण आहेत, कोणी गोल्ड मेडलिस्ट. तुम्ही गोल्ड मेडलिस्ट पण आहात ना त्याच्यामध्ये? मी युकेचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे फोक डान्स मध्ये. अरे बापरे बाप, सगळे असे असे सगळे तुमच्यामध्ये ग्रेट ग्रेट माणसं आहेत. दॅट इज नाईस, गुड, छान. सो नक्की भेटू तुम्ही कधीतरी तुमच्या फॅमिलीला वगैरे. मी नक्की माझा सोसायटीचा माझा मोठा ग्रुप आहे आमचा 10 जणींचा 15 जणींचा आहे. सध्या 10 जणी आहे नक्की. त्यांना इकडे नक्की येऊ नक्की. फॅमिली आणि जेवण आवडलं का तुम्हाला? महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रश्न मी कधीही विचारत नाही. म्हणजे असंच तुमची संकल्पना खरंच खूप आवडली. म्हणजे तुम्ही स्वतः बरोबर इतरांचा पण विकास केलाय. खरंच दॅट इज व्हेरी कमांडेबल आणि खूप म्हणजे एवढं सुंदर हे तुमच्यावर एवढे बांधलेले आहेत ना. त्यांचं प्रेम तुमच्याबद्दलचं आमच्याबद्दलचं दे आर व्हेरी हॅप्पी हे सगळं दिसून येतं. आणि हे सगळं तुमच्यामुळे त्यांची कमिटमेंट लक्षात घ्या. आणि हे आम्ही कालच डिस्कस केलं होतं. म्हणजे काल तर आपण भेटलो नव्हतो, आता तुम्ही आलात. पण हे आम्ही काल सुद्धा म्हणजे वी
फेल्ट दॅट की हे लोक सगळे आमच्या बरोबर जो आमचा गाईड होता जॉन्टी जनार्दन तो 1:30 वाजेपर्यंत आम्हाला आमच्यासाठी थांबलेला होता. दीड वाजेपर्यंत तो थांबला 10 वेळा. ताई चहा हवंय, पाणी हवंय, काय हवंय, म्हणून तुम्हाला सोडू का? आम्ही मी बसतोय, तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही या. आम्हाला नंबर्स पण दिले, आम्हाला काही इमर्जन्सी झाली तर आम्हाला कॉल करा, कसंही करू. इव्हन आम्ही त्याला सांगितलेलं की तू जा, आम्ही नाही म्हणे, तुम्ही जाईस तर आम्ही इकडे आहे. आपला ग्रामीण महाराष्ट्र आणि त्याच्यामधली जी संस्कृती आहे ती अशीच आहे. आपल्या ग्रामीण जे शहरातली पण असावी पूर्वी, पण ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती अशीच आणि आपल्या इकडची जी लोक आहेत ती बेसिकली मनातनं अशीच आहे, स्वच्छ आहेत आणि त्यांना तसंच ठेवलं गेलेलं आहे. आपण वेस्टर्नायझेशन कडे न झुकल्यामुळे आणि असं कुठल्या इतर ऑर्गनायझेशनल हायरार्की न पाळल्यामुळे हे आपले जे ओरिजिनल जे आपले भारतीय गुणधर्म आहे ते सगळे असे बाहेर येतात. पण तुमचं वेगळंपण आहे, म्हणजे शेवटपर्यंत आम्हाला सांगितलं कपडे तुम्ही असे कॅरी करा, आपण बघूया तिथे काय असेल. जेव्हा इथे आलो तेव्हा खरंच आम्ही चुम्मेश्वरी परफॉर्मन्स म्हणजे आम्ही 10 किती 11 वाजता 11 वाजेपर्यंत आम्हाला कळलं नाही की आम्ही गप्पा मारायचे आहेत का, ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत का, काय राहिलं. आणि ते राहिलंय आम्ही पूर्ण कंप्लीट केलं होते म्हणजे, आणि सगळ्यांनी आवडीने, म्हणजे असं होतं की लेडीज म्हणतात अरे तयार व्हायला थोडा वेळ लागतो, अरे आपल्याला 5 मिनिटात निघायचं, 5 मिनिटानंतर सगळ्या हौशीने काही बघितलं नाही, मेकअप आहे काय आहे काही नाही. ज्या ड्रेसवर आहे चला, नाईट ड्रेस आहे, नाईट ड्रेसवर पण आम्ही पळालो. मला नाही झाल्यानंतर आम्ही पायजामा पार्टीचा पण ड्रेस आम्ही तिथे म्हणजे पूर्ण ऍक्टिव्हिटी आम्ही त्या पूर्ण बघितल्या आणि खूप सुंदर, प्रश्नच नाही. ग्रेट, तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना पाठवायला लागेल. पण ग्रेट, तुम्ही सगळे एवढ्या वर्षानंतर सुद्धा एकत्र येत आहे आणि मला म्हणजे आमच्या वर्गातल्या मुलांना सुद्धा आम्हाला असं एकत्र नाही येत आहेत, बट दॅट्स ग्रेट, अमेझिंग, रिअली अमेझिंग. थँक्यू सो मच, थँक्यू, बाय बाय.